हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं चेतन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आपल्या गाडीचं बॉडीचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि आज आपण जाणार आहे गाडीच्या पाट्याचं काम करायला. गाडीला कंपनी पाट्या येतात सात सात आणि पिकअपला ओवरलोडिंगसाठी आपण वापरतो 11-11 पाट्या करावं लागतात मागं आणि पुढं कंपनीचे 3 पाट्या राहतात तर एक एक वाढवा लागतो, म्हणजे 4-4 पाट्या करावं लागतात. तर आज आपण जाणार आहोत पाट्याचं कामाला. मित्रांनो, श्रामपूर मधील RS पाटावाले म्हणून इथं मी गाडी कामाला घेऊन आलेलो आहे. आपलं पाट्याचं काम श्रामपूरला याच ठिकाणी करणार आहे. इथं भरपूर मी यांचं नाव ऐकलं होतं त्याच्यामुळे मी आलेलो आहे. मित्रांनो, आपल्या गाडीचं पाट्याचं काम चालू झालेलं आहे. पाटे खोललेत आणि काम चालू झालेलं आहे. अशा प्रकारे पाट्याला बेंड मारण्याचं मशीन आहे, हे बेंड मारत आहेत. तर मित्रांनो, सकाळपासून आलेलो आहे मी, 10 वाजल्यापासून आलेलो होतो. आता फायनली आपल्या गाडीचं पाट्याचं काम झालेलं आहे आणि आता घरी जाऊ, बघू काय तरी भरायची लाईन. तर मित्रांनो, मी सकाळी पाट्याच्या कामाला गेलो गाडीचं. आपल्या आज पाट्याचं काम केलं, पाटे वाढवले, तुम्हाला मी दाखवलं पूर्ण व्हिडिओ. तर सकाळी मी 9 वाजता गेलो होतो पाट्याचं काम करता करता, मला पूर्ण दिवस गेला त्याच्यामुळं मी आता घरी आलो. तर हा ब्लॉग इथंच एंड करतो मी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.